नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की आय टी आयच्या ॲडमिशन संदर्भात. पाहू शकता बघा, आय टी आय ॲडमिशन तारीख वाढलेली आहे आणि ऑप्शन फॉर्म भरणे देखील सुरू आहे. त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. त्यासोबतच काही तुमचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत, त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुमचं आय टी आयला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, आय टी आयची तारीख, ॲडमिशनची तारीख वाढलेली आहे, तुम्हाला दाखवतो बघा संपूर्ण माहिती. तर बघा मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आलेलो आहोत. आय टी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल बघा, पहिल्या प्रवेश फेरीची मुदत दिनांक 22 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सर्व प्रवेश इच्छुक उमेदवारांनी निवड झालेल्या संस्थेमध्ये वरील वेळेपर्यंत उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावा. बघा, ज्यांना ज्यांना आय टी आयचा ट्रेड मिळालेला आहे पहिल्या प्रवेश फेरीमध्ये, त्यांनी ॲडमिशन केलेलं नसेल तर त्यांना 22 जुलैपर्यंतची वेळ ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 22 जुलैपर्यंत तुम्ही सर्व जे काही विद्यार्थी ज्यांना ट्रेड मिळालेले आहेत, ते संबंधित ज्या आय टी आयमध्ये त्यांना ट्रेड लागला असेल त्या आय टी आयमध्ये जाऊन तुमचा ॲडमिशन तुम्ही 22 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी करू शकणार आहात. आता बघा, या ठिकाणी 22 जुलैपर्यंतची तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे. 22 जुलैपर्यंत ॲडमिशनची मुदत वाढली म्हणजेच ऑप्शन फॉर्म देखील वाढलेले आहेत. ऑप्शन फॉर्म देखील तुमचं भरणे अजूनही सुरू आहे. तुम्ही तुमच्या युजर आय डी पासवर्ड टाकून ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. मी तेजस मेंगल यांचं त्या ठिकाणी विशेष आभार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मानेल की त्यांनी युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे ती चेक करता येते आणि खात्रीशीर माहिती तुम्हाला सांगता येते. तर बघा, ऑप्शन फॉर्म भरणे देखील सुरू आहे. तुम्ही तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून तुमचं ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. बहुतेक विद्यार्थ्यांचे कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न होते ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात. तर बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेले ते पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे, किंवा मग तुम्हाला जर ट्रेड त्या ठिकाणी चेंज करायचे ट्रेड खालीवर करायचे तर ते देखील तुम्ही करू शकता. ऑप्शन फॉर्म भरणे सुरू आहे. आता आपण काही प्रश्न या ठिकाणी पाहूया. तर बघा, पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सर, मी चुकून दुसऱ्या ऑप्शन फॉर्ममध्ये थर्ड प्रिफरन्सला आय एम सीचा ट्रेड टाकला तर मला 86% आहेत, फर्स्ट इलेक्ट्रिशियन आहे तर मला आय एम सी तर मिळणार नाही ना, याची मला भीती वाटत आहे, सर प्लीज रिप्लाय. बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा जो काही आय एम सीचा ट्रेड तुम्ही टाकलेला आहे तो आत्ता देखील तुम्ही रिमूव्ह करू शकता. ऑप्शन फॉर्म भरणे सुरू आहे. तर हा जो काही ट्रेड टाकलेला आहे तो रिमूव्ह करून टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची भीती राहणार नाही आहे. जर कुणाला असं वाटत असेल की जो काही ट्रेड मी भरलेला आहे, ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, तो चुकीचा आहे, तर आत्ता देखील तुम्ही जाऊन ऑप्शन फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता. ऑप्शन फॉर्ममध्ये चेंजेस करणे 22 जुलैपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. तर त्यासाठी सर्वांनी जर तुम्हाला त्या ठिकाणी काहीही चेंजेस करायचे असतील, कुठला नव्याने ट्रेड ॲड करायचा आहे तर ते करू शकता, कुठला ट्रेड तुम्हाला काढायचा आहे तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म भरणे सुरू आहे. कुठल्याही पद्धतीची भीती तुम्हाला वाटत असेल कोणत्या ट्रेड संदर्भात तर तो ट्रेड तुम्ही काढू शकता. बघा, यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, त्याचं उत्तर क्लिअर झालं असेल. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पुन्हा एकदा लिहून या व्हिडिओच्या माध्यमातून लिहून पाठवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म तुम्ही भरलेला आहे का? जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर सर्वांनी येस लिहून पाठवा. ज्यांनी ह्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरला नसेल त्यांनी नो लिहून पाठवायचे, म्हणजे तुमच्या पहिल्याच राऊंडचा जो काही ऑप्शन फॉर्म आहे तोच त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला त्यांनी येस लिहा, ज्यांनी नाही भरला त्यांनी नो लिहायचे. पुढचा प्रश्न बघा. बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, केंद्र जाहिरे यांना आलेला. सर, मला आज सायंकाळी 19/7/2024 या दिवशी मला 7:45 असा मेसेज आला आहे, द ॲडमिशन राऊंड हॅज बीन एक्सटेंडेड टू 22 जुलै 2024 टिल 5 PM, प्लीज विजिट अलोकेटेड आय टी आय, कन्फर्म युअर ॲडमिशन DBET मुंबई. तर बघा, ज्यांना ज्यांना ट्रेड लागलेला आहे त्यांना त्यांना असेच पद्धतीचे मेसेज आलेले आहेत. तुमच्या संबंधित जे काही आय टी आहे, ज्या आय टी आयला तुमचा ट्रेड लागलेला आहे, त्या आय टी आयला जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावा असा पद्धतीचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. आणि सर, मी सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरला आहे, सर प्लीज प्लीज मला सांगा आता काय करायचं. आणि सर, मला पहिल्या राऊंडला टर्नर ट्रेड लागला होता आणि मी तो ट्रेड रिमूव्ह पण केलेला आहे. बघा, तुम्ही जरी तो ट्रेड रिमूव्ह केला असेल तरी देखील तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी उपलब्ध असेल. ते अलॉटमेंट लेटर घेऊन जर तुम्हाला ह्या ट्रेडला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही हे अलॉटमेंट लेटर घेऊन त्या आय टी आयला जाऊन तुमचं ॲडमिशन तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुम्ही जरी तो ट्रेड त्या ठिकाणी रिमूव्ह केला असेल तरी देखील तुमचं अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी उपलब्ध असेल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं अलॉटमेंट लेटर जे आहे ते चेक करू शकता. जर अलॉटमेंट लेटर असेल तर ते घेऊन जाऊन तुम्ही ॲडमिशन करू शकता टर्नर ट्रेडला. आणि जर ॲडमिशन घ्यायचं नसेल तर काही कुठल्याही पद्धतीची हरकत नाही आहे. पुढचा प्रश्न.
तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली. अपेक्षा आहे तुम्हाला ह्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती ती देण्याचा पुरेपूर प्रयत्न मी केलेला आहे. तुमचे ऑप्शन फॉर्म भरणे देखील सुरू आहे. ज्यांना ऑप्शन फॉर्म भरायचे असतील ते 22 जुलैपर्यंत भरू शकतात. त्यासोबतच ज्यांना ITI ला ॲडमिशन करायचे ते देखील ॲडमिशन करू शकतात. त्यासोबतच आपण पुढे जर पाहिलं, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं असेल, ज्यांना ट्रेड मिळालेला आहे, त्यांना देखील ॲडमिशन 22 जुलैपर्यंत करता येणार आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो कळला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा, आणि कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.